एंडी पाटील यांचं आज निधन झालेलं आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून त्यांची प्रकृती ग्रासली होती. काय सांगाल की राजकीय आणि सामाजिक जीवनातलं चळवळीतला नेता म्हणून त्यांची ओळख? हो, एंडी पाटील साहेबांच्या जाण्यामुळं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपलेलं आहे. त्यांच्या जीवनाचा प्रवास अगदी लहानपणापासून स्वातंत्र्य चळवळीपासून तर महाराष्ट्र ज्या असेल तर महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला. आणि संघर्ष करत असतानाच एका बाजूला सामान्य माणसाच्यासाठी आवाज उठवायचा आणि दुसऱ्या बाजूला रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेच्या माध्यमातून खेड्यापाड्यामधल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी रात्रंदिवस फिरती करायची, काळजी करायची आणि त्याच्यासाठी व्यवस्था निर्माण करायची ही भूमिका त्याची राहिलेली आहे. आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज त्यांनी जे काम केलं, जो आदर्श निर्माण केला, तो आदर्श घेऊन पुढे चालण्यासारखा आहे. माझ्या मते एन डी पाटील साहेबांच्या जाण्यावर एक सामान्य माणसाचा आवाज तर कायमचा पण लुप्त झालेला. सर, एन डी पाटील यांचं आज निधन झालेलं आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून त्यांची प्रकृती ग्रासली होती. काय सांगाल की राजकीय आणि सामाजिक जीवनातलं चळवळीतला नेता म्हणून त्यांची ओळख? हो, एन डी पाटील साहेबांच्या जाण्यामुळं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपलेलं आहे. त्यांच्या जीवनाचा प्रवास अगदी लहानपणापासून स्वातंत्र्य चळवळीपासून तर महाराष्ट्र ज्या असेल तर महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला. आणि संघर्ष करत असतानाच एका बाजूला सामान्य माणसाच्यासाठी आवाज उठवायचा आणि दुसऱ्या बाजूला रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेच्या माध्यमातून खेड्यापाड्यामधल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी रात्रंदिवस फिरती करायची, काळजी करायची आणि त्याच्यासाठी व्यवस्था निर्माण करायची ही भूमिका त्याची राहिलेली आहे. आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज त्यांनी जे काम केलं, जो आदर्श निर्माण केला, तो आदर्श घेऊन पुढे चालण्यासारखा आहे. माझ्या मते एन डी पाटील साहेबांच्या जाण्यावर एक सामान्य माणसाचा आवाज तर कायमचा पण लुप्त झाला.